नायंगला येथे अक्षता कुंभकलशाच्या मिरवणुकीने अयोध्यामय वातावरण, हजारो महिलांचा कुंभकलशासह सहभाग, गावाला जत्र्याचे स्वरूप, जय श्रीराम जय जय श्रीरामच्या प्रचंड गजरात संपूर्ण गावात दुतर्फा रांगोळीचा सडा, हनुमान मालाधारी तरुणांची प्रचंड उत्साह, हजारो महिला कुंभकलशासह मिरवणुकीत सहभाग आणि बँड टाळ मृदुंगाच्या निनादात नायंगलेज तालुका चिकोडी येथे अक्षता कलश मिरवणूक मोठ्या उत्साहात झाले. यावेळी विविध ठिकाणाहून आलेले सात स्वामीजी उपस्थित होते. सकाळी अक्षता व कुंभकलशाच्या पालखीचे हनुमानाच्या सुमारे 21 फूट मूर्तीचे आणि श्रीरामाच्या मोठ्या प्रतिमेचे मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आले. बँड कुंभकलशाधारी महिला टाळ मृदुंगाचा गजर, स्वामीजी आणि शेवटी हनुमानाची मूर्ती व श्रीरामाची प्रतिमा अशी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आले. यावेळी प्रत्येक घरातून पालखीला पाणी घालून व औक्षण करून अक्षता आणि कलशाचे दर्शन घेण्यात येत होते. यावेळी हनुमान मालाधारी तरुणांच्याकडून प्रभू श्री रामचंद्र की जयचा प्रचंड गजरात करण्यात आला. दुपारी 12 वाजता येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या मैदानावर सभेला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर श्री सिद्धेश्वर स्वामीजी आडी, श्री प्राणलिंग स्वामीजी समाधी मठ निप्पाणी, श्री शिवबसव महास्वामीजी, श्री बसव महास्वामी शिरसंगी, श्री नरसिंगेश्वर महाराज गिरगाव, श्री प्रभुदेव महास्वामी हिटणी, विश्व हिंदू परिषद बेळगावचे संचालक विठ्ठल माळी, कृष्णाजी देवरगोड व सिद्धलिंगया हिरेमठ हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक SB नेरले यांनी स्वागत केले. उपस्थित सर्व स्वामीजी आणि मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले. तर दत्ता पाटील यांच्याकडून उपस्थितांना राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाचे प्रतिमा भेट देण्यात आली. कृष्णाजी देवरगोड यांच्याकडून ओंकार मंत्र, ऐक्य मंत्र, विजय मंत्र आणि शांती मंत्र सांगण्यात आले. विश्व हिंदू परिषदचे बेळगाव जिल्हा संचालक विठ्ठल माळे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, संपूर्ण जग भारताला नमन करण्याचे कारण येथील संस्कार, आचार, विचार हे असून परदेशातील नागरिक आणि परदेशातील विचारवंतांच्या मते त्यांची पुढील जन्म भारतात व्हावे असेच त्यांना वाटते. प्रभू श्री रामचंद्राच्या मुळेच आज भारतीय संस्कृतीला मान आहे. श्री राम, लक्ष्मण, भरत यांच्या बंधू प्रेम, श्री राम आणि श्री सीता यांचे पती पत्नीतील प्रेम, श्री दशरथ आणि श्री राम यांच्यातील वडील व मुलांचे प्रेम हे जग जाहीर आहे असे सांगून येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठापने वेळी प्रत्येकाने आपल्या घरात 5 दिवे लावून सण साजरा करावा. गावातील प्रत्येक मंदिरात सकाळी अभिषेक घालावे असे सांगितले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, शरद शिंदे, शिवकुमार पाटील, राजू पोतदार, आप्पासाहेब बडगेर, सुरेश बडगेर, मलगोंडा पाटील यांच्यासह हनुमान मालाधारी, OC ग्रुप नाईंगलाज, बसवेश्वर सर्कल तरुण मंडळ, विठोबा मंदिर कमिटी, वाल्मिकी युवक मंडळ, बसवेश्वर सर्कल कमिटी, गजानन मंडळ पाटील गल्ली, दुर्गा शक्ती मंडळ धोंडी पाटील गल्ली, गजानन मंडळ खोत गल्ली, चन्नम्मा सर्कल युवक मंडळ, अष्टविनायक तरुण मंडळ, मल्लिकार्जुन देवस्थान कमिटी, बसवेश्वर देवस्थान कमिटी, दुर्गा शक्ती मंडळ, पोलीस मळा नाईंगलज, संगोळी रायण्णा बळग नाईंगलज येथील सर्व तरुण मंडळातील कार्यकर्ते, महिला मंडळ, ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB नेरले यांनी आभार मानले.